यूट्यूबवर हिट झालेल्या मधुराज रेसिपी आता मराठी वाचकांना पुस्तक रूपानेही उपलब्ध झाल्या आहेत. मधुरा बाचल यांनी लिहिलेल्या शाकाहारी आणि मांसाहारी पाककृतींच्या मराठी पुस्तकांचे 5 ऑक्टोबर 2018 रोजी पुण्यात दिमागदार सोहळ्यात प्रकाशन झालं आहे. माय मिरर पब्लिशिंग हाऊसने ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. माझ्या पाककृतींना यूट्यूबवर मिळालेला उदंड प्रतिसाद आणि पुस्तकालाही मिळत असलेला प्रतिसाद हे सगळं भारावून टाकणार आहे असं मत मधुरा बाचल यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. ज्या काही आपले पारंपरिक पदार्थ आहेत ते आपण खूप मिस करतो, तर हे सगळे मी घरात बनवायला लागले. जसजसं बनवायला लागले तसतसं सरप्राईझिंगली ते छान होऊ लागले आणि मग उत्साह वाढला, छान होत होते. जसजसं बनवत होते तसतसं फ्रेंड्स बरोबर मित्रमैत्रिणी आहे त्यांच्याबरोबर शेअर करत होते, तर त्यांच्याकडूनही खूप छान फीडबॅक येत होता. अमेरिकेत थोडे वर्ष मी जॉब केला, जॉब सोडल्यानंतर काही वर्क फ्रॉम होम ऑप्शन्स मी ब्राउज करत होते, तर ते करत असताना यूट्यूब नजरेस पडलं. तर यूट्यूब सुरुवातीला अर्थातच एक फन किंवा एंटरटेनमेंट आम्ही बघायचो गाणी बघण्यासाठी किंवा एखादं मूवीचं ट्रेलर बघण्यासाठी. पण ही 2009 गोष्ट आहे, आत्ताचं मी सांगत नाही कारण मधुराज रेसिपीची सुरुवात 2009. तर तेव्हा असं लक्षात आलं की तिथे रेसिपी व्हिडिओज पण आहे आणि रेसिपी शिकता येतात बरं. आणि ज्या रेसिपीज असतात त्या पोस्ट जी लोकं करतात ते काही प्रोफेशनल शेफ असू शकतात असं काही. तर जेव्हा केव्हा मी रेसिपी सर्च करायचे तेव्हा आणखी एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा केव्हा मी एखादा मराठी पदार्थ किंवा मराठी रेसिपी सर्च करायचे, जसं की आपली पुरणपोळी आहे किंवा मिसळपाव आहे, अगदी पारंपरिक पदार्थ सुगळीची वडी आहे, तर एकही पदार्थ मला 2009 यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर मिळाला नाही. आणि मग तेव्हा आयडिया क्लिक झाली की चला आता हे काम आपण सुरू करूया, की जेणेकरून जे काही आपले फ्रेंड्स आहे, फॅमिली आहे किंवा जगभरातली लोक त्या पदार्थ सर्च करत असतील तर त्याचा त्यांना फायदा होईल. हे पुस्तक वाचताना मला अतिशय अभिमान वाटला. एकतर या स्वयंपाकाच्या प्रक्रियेविषयी आपल्या मातृभाषेतून माहिती दिली आहे आणि दुसरं म्हणजे सर्व महाराष्ट्रीयन पाककृती आहेत, आपल्याकडे असलेल्या पदार्थांची ओळख यामुळे सगळ्यांना होईल, त्याबद्दल मी मधुरा बाचल यांना धन्यवाद देतो अशा भावना अभिनेता सुबोध भावे यांनी व्यक्त केल्यात. असं एखादं पुस्तक आपल्या मातृभाषेत मराठीमध्ये निघणं याचा सगळ्यात पहिल्यांदा अभिमान वाटला. हे पुस्तक मी पहिल्यांदा प्रकाशन झाल्यानंतर चाळलं, त्यानंतर दुसऱ्यांदा अभिमान वाटला तो अशासाठी की त्यातले सर्व पदार्थ हे माझ्या महाराष्ट्राशी निगडीत आहेत. कारण आता असं झालंय की कुठेही गेल्यानंतर राष्ट्रीय पदार्थ म्हणून पंजाबी डिश आणि साऊथ इंडियन डिश याच्या पलीकडे महाराष्ट्रात सुद्धा अतिशय असंख्य असे पदार्थ आहेत जे आपण अतिशय आवडीने खाऊ शकतो हेच आपण विसरायला लागतो.